Hello everyone. Let's continue with topic number 19. Okay, that is surgical dressings and supplies. Okay. Introduction of this particular topic. Surgical dressings or curatio. Okay, is a term applied to materials used for dressings of wounds. These materials are basically employed as protectives, absorbents, protectives or support for the disease or injured tissues. Okay, ek synonym aala hai ikade. Surgical dressings is also called as what? Your curatio. Okay, curatio is a name of pharmaceutical industry who manufacture this particular surgical dressings and all types of surgical supplies. Okay, so that's why they have given the name curatio for the surgical dressings. Okay, surgical dressings are used kote hote to for the dressings of wounds. Okay, as well as it is basically applied as a protectives. Okay, protectives means kya hai, kutle foreign particle te particular wounds varthi jama ho nahi, kiwa dirt asel kiwa dhool asel, okay, dust asel te sudha tya varthi jama ho nahi, त्याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शनचे चान्सेस अजून वाढतात. म्हणून हा याचा पहिला रोल आहे प्रोटेक्टिव्हचा. नेक्स्ट आहे ऍब्झॉर्बंट, जे की जे फ्लुइड सिक्रेट होत राहतं, ओके, बॉडी फ्लुइड, त्यामध्ये डर्ट असेल, पस असेल, त्याच्यानंतर ब्लड्स असेल, ठीक आहे, हे सगळं ऍब्झॉर्ब करण्याचं काम सुद्धा हे सर्जिकल ड्रेसिंग करतं. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं आहे सपोर्ट सिस्टीम म्हणून सुद्धा हा ऍक्ट होतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ सर्जिकल ड्रेसिंग्स. ओके, हा तुमचा डेफिनेशनचा पार्ट आहे सर्जिकल ड्रेसिंग्स. ओके, नेक्स्ट पार्ट इज द प्रॉपर्टीज ऑफ सर्जिकल ड्रेसिंग्स. इट मस्ट बी पोरस टू वॉटर वेपर्स. ओके, इट मस्ट बी कॅपेबल ऑफ ऍब्झॉर्बिंग एक्सेस सिक्रेशन्स. ओके, त्यामध्ये कॉटन चे थ्रेड्स असल्यामुळे सर्जिकल ड्रेसिंग मध्ये जे जे एक्सेस सिक्रेशन होत राहतं त्या बॉडी फ्लुइड मधून किंवा त्या पर्टिक्युलर वुंड रिजन मधून ते इझिली काय करतं, ऍब्झॉर्ब करतं. इट शुड नॉट ॲडियर टू द वुंड सरफेस, डू नॉट प्रोड्यूस टिश्यूज रिॲक्शन्स, डू नॉट इंटरफेस विथ वुंड हिलिंग प्रोसेस. वुंड हिलिंग प्रोसेसमध्ये हा सर्जिकल ड्रेसिंग्स किंवा सप्लायचा खूप मोठा रोल असतो. इट मस्ट बी इम्पेवेरियस टू मायक्रो ऑर्गॅनिझम्स, इट मस्ट हॅव स्मूथ सरफेस, गुड टेन्साइल स्ट्रेंथ, अँड लास्ट properties or characteristics. Okay, it must be capable of preventing excessive movement of wounds. Okay, MCQ based जर तुमचं प्रॅक्टिकल थेअरी एक्झाम जर झालं तर त्यामध्ये हा सर्जिकल ड्रेसिंग वरती मागच्या वर्षाला खूप क्वेश्चन आले होते. ओके, स्पेशली क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल ड्रेसिंग वरती खूप क्वेश्चन आले होते. क्वेश्चन कसंही विचारू शकतो बघा, फॉलोइंग आर द क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल ड्रेसिंग्स एक्सेप्ट. ओके, असं क्वेश्चन येऊ शकतं. प्रथम त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स असं असतील, प्रायमरी वुंड ड्रेसिंग्स, ऍब्झॉर्बंट्स, बँडेजेस, ॲडेजिव्ह टेप्स अँड प्रोटेक्टिव्स. ओके, क्लासिफिकेशन ऑफ सर्जिकल ड्रेसिंग. ओके, इज डिवाइडेड टू 5 सब ग्रुप्स. नंबर 1 इज द प्रायमरी वुंड ड्रेसिंग्स, ऍब्झॉर्बंट्स, बँडेजेस, ॲडेजिव्ह टेप्स अँड प्रोटेक्टिव्स. ओके, वन बाय वन आपण बघूया. प्रायमरी वुंड ड्रेसिंग्स. ओके, दिस ड्रेसिंग्स आर प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ द वुंड सरफेस अँड आर युजली रेनफोर्स बाय द अदर सुटेबल मटेरियल्स. ओके, अप्लाइड या शब्दाचा अर्थ होतो. ओके, द पर्पज इज टू ऍब्सॉर्ब द वुंड अँड सिक्रिशन अँड मिनिमाइज लॅसरेशन्स. ओके, ऍब्सॉर्बंट गॉज और सर्जिकल गॉज, प्लेन गॉज, याचे ते काही एक्झाम्पल्स आहेत प्रायमरी वुंड हिलिंगचं. ठीक आहे, सर्जिकल गॉजेस बघा, ऑल्सो कॉल्ड एज ऍब्झॉर्बंट गॉज. इट इज अन ऍब्झॉर्बंट मटेरियल हॅव्हिंग सफिशियंट टेन्साइल स्ट्रेंथ फॉर सर्जिकल ड्रेसिंग्स. ओके, हा फार्माकोग्नोसी फर्स्ट इयरला तुम्हाला हा पार्ट झालेला आहे. ओके, कॉटनचं आपण कसं एक्स्ट्रॅक्शन करतो. ओके, इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम रॉ कॉटन, आफ्टर क्लिनिंग इट स्पन इन टू थ्रेड्स. ओके, त्याला पिंजून असं काढतो आपण, त्याला सेपरेट त्याचे थ्रेड्स बनवतो. ठीक आहे, द थ्रेड इज वोवन
into an open meshed cloth. The cloth is breached and made absorbent. Okay, the mesh size of gauze differs according to the gauges. The absorbent gauze is have a lower mesh size. Some dressing needs a close mesh size for greater strength and protections. Okay, जे नेट्स असतात आपल्या कॉटन थ्रेड्स किंवा सर्जिकल गॉज चा ओके त्याचे सुद्धा साइजेस डिटरमाइंड आहेत. ओके, यूजेस, इट इज यूज आफ्टर सर्जरी टू ड्रेन एक्झिक्यूट फ्रॉम द मेजर वुंड्स. ओके, हा एक सर्जिकल ड्रेसिंग म्हणजे ड्रेनेज फॅसिलिटी सारखा असतो. तुमचे वुंड रिजन मधले जो जो डर्ट असेल ओके ते सगळं घालवणं किंवा ते सक करून घेणं त्याचं काम असतं. It is used to pack dental sockets, sinuses, etc. Okay, to remove debris first without damaging your tissues. Okay, it's a role of this particular for primary wound dressings. Okay, let's move on to the next classification of surgical dressing. The second part is absorbents. Okay, absorbents are mainly employed for absorbing blood and fluids of injured tissues and other discharges. Okay, example, surgical cotton, eye pads, okay, sanitary napkins as well. Okay, next आहे the eye pads आणि sanitary napkins. Okay, याचे details दिलेले त्यांनी. Eye pads are designed in a manner to comfortably cover the eye. Okay, the pads are made up of non-woven fabric materials. They are provided in a sterile pack. Okay, next is sanitary napkins. These are also called as the V pads, maternity pads and obstetrical pads. These pads have the ability to hold high fluid. Okay, the napkin is made up of non-woven fabric, usually covered by an open mesh screen. The side and the outer surface of the napkin consist of water repellent materials. Okay, next part, bandages. Bandages are used to hold the sick dressings in place and to provide support or pressurize it. Okay, examples, common gauze or also called as what, roller gauze. Okay, or roller bandages. Okay, muslin bandages are also there and as well as elastic bandages. Okay, common gauze bandages. Okay, these are made up of surgical or absorbent type of gauze and available in various sizes. They are reasonably free from loose threads. Okay, muslin bandages, these are reasonably strong and used where the common gauze bandages does not provide adequate strength and support. Okay, muslin gauze has additional advantages jiki प्रॉपर स्ट्रेंथ अँड सपोर्ट करतात जे तुमचं कॉमन गॉज बँडेजेस आहेत त्यांना. ओके, कळतो. नेक्स्ट आहे इलॅस्टिक बँडेजेस. दीज आर डिफरंट टाइप्स अँड आर एम्प्लॉइड फॉर अ स्पेसिफिक यूज. त्यामध्ये पण काही सब क्लासिफिकेशन दिले त्यांनी. नंबर वन बघा, ओवन इलॅस्टिक बँडेजेस. ओके, दीज आर मेड अप ऑफ वेबिंग अँड कंटेन रबर थ्रेड्स. दे प्रोव्हाइड सपोर्ट और स्ट्रेंथ बोथ. सेमच आहे क्रेप बँडेजेस. इट डज नॉट कंटेन रबर इलास्टिक बट कॅन एक्सटेंड टू रफली ट्वाइस इट्स लेंथ. द इलास्टिसिटी इज ड्यू टू इट्स स्पेशल वेट. इट इज यूज फॉर अवँडेजिंग वॅरिकोज वेन. ओके, इथे तुम्हाला मी एक डायग्राम दिलंय बघा, थोडस मी झूम करून दाखवत होतो. ओके, ते कसं अप्लाय केलेलं बघा त्यांनी, क्रेप बँडेज. ओके, ऑन रप्चर्ड पार्ट ऑफ युअर स्किन. ओके, ओके, कळतं. त्याच सिक्वेन्स पण बघा तुम्ही, तसं ते बँडेज पूर्ण हाताला कव्हर केलेले होते. ओके, नेक्स्ट नंबर फोर्थ, अडेजिव्ह टेप्स. ओके, अडेजिव्ह टेप्स आर मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स वेअरिंग इन बोथ टाइप अँड फॉर्म्युलेशन्स ऑफ द अडेजिव्ह मास्क डिपेंडिंग ऑन द यूज अँड रिक्वायरमेंट्स. अडेजिव्ह टेप्स आर ऑफ टू टाइप्स, रबर अँड ऍक्रिलेटेड अडेजिव्ह टेप्स. ओके, दीज टू टाइप्स आर एम्प्लॉइड इन डिफरंट. Rubber based adhesive tapes are cheaper and used when it is required. Okay, accredited adhesive tapes are mainly used in operative and post operative surgical dressings where minimum skin trauma is required. Okay, ya doni
टेप्स मध्ये तुम्ही फरक ओळखून बघा, रबर बेस्ड ॲडेसिव्ह टेप्स काय करतात बघा, आणि ऍक्रिलेटेड ॲडेसिव्ह टेप्स याचं काय रोल आहे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, एक्झाम्पल झिंक ऑक्साईड ॲडेसिव्ह प्लास्टर, कॅप्सिकम प्लास्टर, बेलाडोना प्लास्टर आणि बेलाडोना अँड कॅप्सिकम प्लास्टर. ओके, याचे काही एक्झाम्पल दिले तरी फक्त याचं फंक्शन वरून तुम्हाला ते टाईप लक्षात ठेवायचं. ओके, फंक्शन तुम्हाला कळाले की ॲडेसिव्ह टेप मध्ये रबर बेस्ड ॲडेसिव्ह टेपचा रोल काय आणि ॲक्रिलेटेड ॲडेसिव्ह टेपचा रोल काय, हे रोल वरून तुम्ही त्याचे नावं लक्षात ठेवा. आणि एक्झाम्पल सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. ओके, ते एक्झाम्पलचे मी फोटोग्राफ सुद्धा मी नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवतो. ओके, यस, इकडे हे बघा प्रोटेक्टिव्स. ओके, प्रोटेक्टिव्स आर एम्प्लॉइड विद डिफरंट पर्पज लाइक टू कवर वेट ड्रेसिंग्स अँड पोल्टायसेस. ओके, इट इज ऑल्सो यूज टू रिटेन हीट. ओके, प्रोटेक्टिव्हचा रोल बघा इकडे, रोल दिले त्यांनी. इन हॉट और कोल्ड कॉम्प्रेशन दे ऑल्सो प्रिव्हेंट एस्केप्स ऑफ मॉइस्चर फ्रॉम द वेट ड्रेसिंग्स अँड कॉम्प्रेस इट. ओके, protectives commonly are of plastic sheeting rubber and coated papers with wax or plastics. Okay, next absorbent cotton. A first year tumhala I think pharma cognition jhala asel, ekda repeat karu apan tena. Absorbent cotton consists of the epidermal trichomes of the seeds of the cultivated species and gossypium herbaceum, gossypium, okay, and other species. Okay, as a बायोलॉजिकल सोर्स त्यांनी दिलेला इकडे. आपण त्याचं डिस्क्रिप्शन बघूया. आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ऍब्झॉर्बंट कॉटन या पार्ट मध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस किंवा प्रिपरेशन ऑफ कॉटन ते आपल्याला लर्न करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर त्याचे टेस्टिंग पण आहेत. ओके, ते आपण बघूया. डिस्क्रिप्शन बघायचं. ऍब्झॉर्बंट कॉटन ऑकर्स ऍज अ व्हाईट सॉफ्ट फाईन फिलामेंट लाईक हेअर्स. द हेअर्स आर युनिसेल्युलर. This is a size 2.5 to 4.5 cm in length and 40 micrometer wide. It is colorless and odorless. It offers appreciable resistance when pulled and does not shed a significant quantity of the dust. Okay, dust proof agent असल्यामुळे शक्यतो ते यूज केलं जातं. नेक्स्ट बघूया आपण याचं प्रोसेस कसं आहे. Raw cotton is obtained by collection from 3 to 5 cell capsules, okay, containing numerous, subjected to process of combining where the short fibers are separated and is used for preparation of absorbent cotton. This process is called as ginging. Okay, the short fibers known as comber, okay, waste are boiled for 10 to 15 hours with the dilute, okay, caustic soda solution under 1 to 3 atmospheric process to remove the natural waxes, okay, and coloring the matters. This is called as saponification bleaching. Okay, bleaching is done with chlorinated soda and the treated with dilute hydrochloric acid. Finally, it is washed with proper water to remove excess of alkali. Finally, drying is done to record into, and it is packed into packages and usually sterilized with it. Okay, current part ahe. Manufacturing of raw cotton jahe, your preparation of cotton. This is a sequence I will give the sequence dilelami. Okay. तयार कसं होतं, त्याचं प्रोसिजर काय. ओके, याचं कॉम्बर म्हणजे काय. ओके, कॅप्सूल बॉल्स कसं तयार असतात, त्याचं टाइम ड्युरेशन दिलेलं आहे त्यांनी, कुठल्या पर्टिक्युलर कंडिशनला ते स्टोअर केलं पाहिजे हे यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ओके, आणि वॉशिंगचं प्रोसिजर दिलंय आणि ड्राईंगचं प्रोसिजर सुद्धा त्यांनी दिलेलं आहे इकडे. ओके, ड्राईंग केल्यानंतर ते पॅक कसं केलं पाहिजे, त्याचं टेम्परेचर कंडिशन कसं असलं पाहिजे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही असं एक सायकल बनवून घेऊ शकता याचं, किंवा फर्स्ट इयरला जे झालेलं ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे, दादा, राहिलेलं पार्ट आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला कंटिन्यू करू. ठीक आहे, थँक्यू.